महाराष्ट्रात मराठ्यांचे थोड्या थोडक्या संख्येने नव्हे तर लाखोंचे मोर्चे निघाले एक मराठा लाख मराठा म्हणत एक नव्हे तर अठ्ठावन्न मोर्चे निघाले डोळ्यांच्या टप्प्यात येणार नाही डोळ्यात मावणार नाही एवढ्या गर्दीचे हे मोर्चे होते मात्र या अपाठ जनसागराच्या मोर्चानी मनात आणलं असतं तर हिंसात्मक आंदोलनाचा प्रलय आला असता सुनामी फिकी पडली असती भूकंप घडवला गेला असता पण असे काहीही न करता हे वादळ कोणालाही किंचितचा त्रास न देता आपल्या मागण्यांसाठी शांतपणे घोंगावत राहिलं एक दगडही भिरकवला गेला नाही की कुठे एखाद्या गाडीची साधी काचसुद्धा फुटली नाही या साऱ्या भल्यापणाचे फळ काय तर जालना जिल्ह्यातील सराठी गावात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना अमानुषपणे झालेली मारहाण अश्रुदूर आणि बंदुकीच्या झाडलेल्या फैरी काय चाललंय हे मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जातोय का या घटनेने मराठा समाजाची काय मानसिकता आहे या घटनेनंतर सरकार जागे होणार का लाखोंच्या संख्येने असतानाही मराठ्यांनी शांततेत मोर्चे काढले असताना जालन्यातील हा प्रकार म्हणजे मराठ्यांना एकटं गाठून केलेला हल्ला आहे का याच प्रश्नाचा वेध आपण आपल्या आजच्या बोलबिंदासच्या भागात घेणार आहोत नमस्कार मी नितीन शिंदे आपण पाहत आहे बोलबिंदास शुक्रवारचा दिवस महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला जालना जिल्ह्यातील अंतरवली सराठी गावात मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी एकोणतीस ऑगस्टपासून आंदोलन सुरू होतं आंदोलन तरी कशा प्रकारचं तर मनोज जारांगे यांच्या नेतृत्वाखाली दहा जण उपोषणाद्वारे सत्याग्रह करत होते या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परिसरातील लहानांपासून थोरांपर्यंत पुरुष महिला उपस्थित होत्या वारकरी कुटुंबाची परंपरा असणाऱ्या या गावातील परिसरातील अनेक माळकरी मंडळी हरिपाठ करत होते हरिनामा दंग होते अशावेळी एकच धुमचकरी उडाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला त्यामुळे पोलिसांना ही भूमिका घ्यावी लागली तर जारांगे यांनी सांगितल्यानुसार पोलिसांनी आधी आश्रोध्रोच्या नळकंड्या फोडल्या त्यानंतर लाठीमार करत हवेत गोळीबार सुरू केला या अमानुष हल्ल्यात नऊ वर्षाच्या मुलांपासून नव्वद वर्षाच्या महिलेपर्यंत अनेकांना पोलिसांनी झोडपले पोलिसांनी हवेत गोळीबार केला असला तरी बंदुकीतून छऱ्यांचा माराही थेट केल्याचा आरोप आहे आंदोलकांनी सांगितलेले सत्य त्या घटनेच्या चित्रफितीतून स्पष्ट होते आंदोलकांसह लहान मुलं आणि वयोवृद्ध पुरुष मातांच्या अंगावरील जखमा स्पष्टपणे दिसत आहेत आणि हे चित्र जेव्हा उभ्या महाराष्ट्राने पाहिले तेव्हा महाराष्ट्राच्या संतापाला अंगावर राहिला नाही हा उपराटा न्याय का शांततेत आंदोलन करणाऱ्यांच्या डोक्यात काट्या घालताना त्यांच्यासमोर अश्रुदोळच्या नळकाण्या फोडताना बंदुकीच्या फैरी झाडण्यात येत तिथं एवढा कुठला गदरळ माजला होता सत्याग्री आंदोलकावर अशा प्रकारचा हल्ला म्हणजे ब्रिटिश सत्तेचीच आठवण करून देणारा ठरतो मुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत दोन पैकी एक उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या या सरकारातील मराठा कारभारांच्या काळात मराठ्यांचेच जर रक्त सांडत असेल तर मराठा संतप्त होणारच हा संताप का तर लाखो मराठे एकत्र येऊनही शांततेत मोर्चे काढतात पण जालना जिल्ह्यात अवघे काही मराठा आंदोलक शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना मोठा पोलीस फौज पाठवून त्यांच्यावर अमानुष हल्ला केला जातो एकटं गाठून मारण्याचाच हा प्रकार असल्याची भावना मराठा समाजाची झाली आहे याआधी मुंबईच्या आझाद मैदानावर शांततामय मार्गाने मराठा समाजाचे आंदोलन सुरू होते तेव्हाही पोलिसांनी आंदोलनातील प्रमुख योगेश केदार व त्यांच्या साथीदारांना ताब्यात घेत आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आत्ताच्या जालन्यातील घटनेत पोलीस कारवाईत आंदोलक जखमी झाल्याचे स्पष्टपणे आहे उपमुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार आंदोलकांनी दगडपेक केली का त्यांना ती करावी लागली ती वेळ कोणी आणली शांततामय मार्गाने चाललेले आंदोलन त्यांनी गांभीर्याने न घेता मोडीत काढण्याचा प्रयत्न केला का या प्रश्नाचे उत्तरदायित्व सरकारला पार पाडावे लागेल मराठा समाजाकडे संयम आहे तो संयम तुटू देता कामा नये मराठा समाजाने सहनशीलता दाखवली आहे त्या सहनशीलतेला दुर्बलता समजू नये मराठा समाजाने समंजसपणा दाखवला आहे त्याबाबत भलताच गैरसमज करून घेऊ नये मराठा समाजाच्या आरक्षणासह सर्वच मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत सलग एवढी वर्ष एक समाज शांततेच्या मार्गाने आपले म्हणणे मांडत असताना त्याला दांडलून मोडीत काढण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ती योग्य नाही महाराष्ट्रातील मराठा समाजाने थोरल्या भावाची भूमिका आपल्या संयमी वागण्यातून वेळोवेळी दाखवून दिली त्या संयमाचा कडेलोट होता कामा नये यासाठी दमदार पावले टाकली गेलीच पाहिजेत दिल्लीपासून गल्लीपर्यंत एकच सरकार आहे अशावेळी मराठा समाजाला तातडीने न्याय देण्याऐवजी दानके मिळत असेल तर संता भा येणारच आजच्या घडीला महाराष्ट्रातील जनभावना प्रशुद्ध आहे त्यावर तोडगा एकच तो तोडगा म्हणजे तोंडाची वाफ दवडण्यापेक्षा मराठ्यांना न्याय द्या मराठ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा या सरकारला त्याचे परिणाम भोगावेच लागतील हा सत्ताधाऱ्यांना इशारा देतानाच सर्व समाजातील लोकांनी शांतता राखून आंदोलन करावे कुठेही सार्वजनिक मालमत्तेची नासधूज होऊ नये किंवा कुणालाही त्याचा त्रास होऊ नये याची काळजीही सर्वांनी घेतलीच पाहिजे मात्र मराठा समाजाचं आंदोलन मोडीत काढण्याचा कोणीही प्रयत्न करू नये हे मात्र तितकंच खरं आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण आम्हाला कमेंट लाईकद्वारे नक्की कळवा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र